नमस्कार मित्रांनो, 16 जून, 17 जून आणि 18 जून या 3 दिवसाचा सरासरी हवामान अंदाज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर जास्त राहणार आहे, कोणत्या भागांमध्ये सरासरी पाऊस मध्यम ते जोरदार बघायला मिळू शकतो, कोणत्या भागांमध्ये पावसाची शक्यता कमी आहे, वातावरण कोरडे राहू शकते, तर कोणत्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. छोटासा व्हिडिओ आहे, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा. एकदम कमी वेळात आपण ही अपडेट देण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी छोटीशी विनंती, अजूनही तुम्ही जर किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. व्हिडिओच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता. तर मित्रांनो, सर्वात आधी बघूया पावसाचा जोर सर्वात कमी कोणत्या भागामध्ये आपल्याला पुढील 3 दिवसांमध्ये सरासरी बघायला मिळेल. तर आपण स्क्रीनवर बघू शकता, उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, त्याचबरोबर नाशिकचा जो काही पूर्वी भाग आहे, पूर्वी भागामध्ये पावसाचा जोर कमी राहील. तसेच अहमदनगर, सोलापूरच्या काही परिसरापर्यंत आपल्याला या परिसरामध्ये पावसाचा जोर पुढील 3 दिवसांमध्ये कमी बघायला मिळणार आहे. तसेच जो काही अमरावती विभागातल्या काही भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला कमी बघायला मिळेल. तर पावसाचा जोर सर्वात जास्त कोणत्या भागामध्ये बघायला मिळू शकतो, तर कोकणातील जे काही दक्षिण भाग आहे, दक्षिण जिल्हे आहे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार तुरळक भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे. तसेच नागपूर विभागातील जे काही पूर्वी जिल्हे आहे, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूरचा पूर्वी भाग या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे. पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये जो काही किनारपट्टीलगतचा भाग आहे, कोकण किनारपट्टीलगतचाच म्हणजे पश्चिम विभाग, पश्चिम भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे. सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा पश्चिम विभागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो काही पश्चिमी भाग असणार आहे, पश्चिमी भागामध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल. हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकतो. सोलापूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो पावसाचा जोर कमी राहील, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता, बहुतांश भागामध्ये कोरडं वातावरणसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये पुढील 3 दिवसांमध्ये बघायला मिळू शकते. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे, तो पण तुरळक भागामध्ये मित्रांनो हा पाऊस आपल्याला बघायला मिळेल. मेन औरंगाबाद सिटीचा भाग आहे, या परिसरामध्ये पावसाचा जोर सर्वात कमी बघायला मिळेल. तर इतरत्र जे काही दक्षिण भागातील जिल्हे आहेत, जसं की नांदेड, उस्मानाबाद, लातूर या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता सर्व भागामध्ये नाही, परंतु तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी बघायला मिळेल. त्याचबरोबर जालना, हिंगोली, परभणी, बीड हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये सुद्धा तुरळक भागामध्येच पावसाची शक्यता असणार आहे. ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी आपल्याला बघायला मिळेल. सर्व भागामध्ये पावसाची शक्यता नाही आहे, तुरळक भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो पुढील 3 दिवसांमध्ये. अमरावती विभागामध्ये सुद्धा मित्रांनो फार काही जोरदार पावसाची शक्यता दिसत नाही, परंतु हलका मध्यम पाऊस आपल्याला तुरळक भागामध्ये बघायला मिळेल. अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ हे जिल्हे येतात. नागपूर विभागामध्ये तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, जो नागपूरचा जो काही मुख्यत्वे करून पश्चिमी जिल्हे असणारे पश्चिमी जिल्ह्यामध्ये वर्धा जिल्हा येतो आहे, या भागांमध्ये पावसाचा जोर थोडासा कमी असेल. पश्चिमी भागामध्ये जिल्ह्यांच्या पश्चिम भागामध्ये नागपूरचा पश्चिम भाग, वर्धाचा पश्चिम भाग, चंद्रपूरचा पश्चिमी भाग, तसेच भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या परिसरामध्ये ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. हलका मध्यम तर ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली तसेच नागपूरचा पूर्वी भाग आणि चंद्रपूरचा पूर्वी भाग या भागांमध्ये शक्यता असणार आहे. तर अशा पद्धतीचं वातावरण मित्रांनो पुढील 3 दिवसांमध्ये असणार आहे. परत एकदा शॉर्टकटमध्ये जाणून घेऊया. कोकण विभागामध्ये दक्षिणी जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता, ठिकठिकाणी मुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. इतरत्र कोकण विभागामध्ये हलक्या ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. तसेच पुणे विभागामध्ये पुण्याचे जे काही कोकण किनारपट्टीलगतचे भाग असणार आहे, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांचे, या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल, हलका ते मध्यम स्वरूपाचा. त्यानंतर सर्वात कमी पावसाचा जोर नंदुरबार, धुळे, जळगाव तसेच नाशिकचा पश्चिमी भाग, पूर्वी भागामध्ये नाशिकच्या काही प्रमाणात आपल्याला पाऊस बघायला मिळेल. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस, तर अमरावती भागामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पाऊसाची शक्यता. अमरावती आणि यवतमाळच्या जो काही पूर्वी भाग असणार आहे, पूर्वी भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. तसेच नागपूर विभागामध्ये भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळेल. नागपूर, वर्धा आणि चंद्रपूर हलका मध्यम ते तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता. धन्यवाद मित्रांनो, ही होती आजची अपडेट.